मुंबईत अलर्ट कायम असताना गुरुवारी गणपती बाप्पांचं विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांचा 50,000 फौज फाटा तैनात असणार आहे. लाखोंच्या संख्येनं मुंबईकर रस्त्यावर येतात. रस्त्यावर जमा होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगलीच कंबर कसली आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी मुंबईतील प्रमुख 5 गणपती विसर्जन ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय. यात प्रामुख्याने गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि गणेश घाट पवई या ठिकाणांचा समावेश आहे. गणेश मूर्तींचं आगमन आणि विसर्जन दरम्यान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारल्यात. गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बॅरिगेटिंग करण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. मुंबईत 129 विसर्जन ठिकाणी आहेत.